बोलता है। हाँ एक बोलो। मिनट, एक बोलो सर। हाँ हेलो। हाँ तुमचा काय विषय होता हो? सर ते लग्नासाठी वडिलांनी एका सावकाराकडून 10 लाख रुपये घेतले होते आणि हाँ त्यांनी स्थळ आणलं होतं। ते म्हणले मुलगा हे छान आहे, म्हणले तुम्ही हाँ देऊ शकतात म्हणले। तर मग आमच्या घरच्यांनी सगळ्यांनी चौकशी केली, तिथं सगळे म्हणले चांगलं आहे। तर मग नंतर त्या सावकारांनी काय केलं, आमच्या वडिलांना म्हणले 10 लाख रुपये धरा, तुम्हाला लग्नाला पैसे नाहीत आणि मुलीचं लग्न लावून द्या। हाँ तर मग मुलीचं लग्न लावून दिलं हे केलं। आणि त्यांनी मग म्हणले की पैसे तुमचे असे भेट नाही, तुम्ही रान द्याल लिहून आम्हाला। तर मग हाँ वडिलांनी 2 एकर रान लिहून दिलं त्यांना। कधी कधीची गोष्ट आहे? सर किती एक वर्षाची पूर्वी? आता 1 वर्ष झालं सर लग्नाला, आणि मी घरीच आहे आता। ते मुलगा काय मला नेत पण नाही, नांदीत पण नाही। हाँ अच्छा, मग त्यानंतर ती जमीन तो 10 लाख रुपये काय केले मग? 10 लाख रुपये लग्नासाठी खर्च केले तर बर हाँ, आणि मग त्या सावकाराला पैसे परत दिले का त्यातले? दिले तर मला नीट सांगा ना, समजावून सगळं व्यवस्थित, तर ते आपल्याला मार्ग काढता येईल ना। दिले 10 लाख रुपये त्यांना हाँ परत। ते म्हणते हाँ दादा तुमची जमीन काही मी देत नाही परत, हाँ तुमचे तुमचे 10 लाख रुपये राहू द्या म्हणते त्यांना। मग तसं कसं होणार आहे सर, एक तर माझं वाटोळं केलं ते केलं, मी नाही, एकटं जमीन घरी किती आहे ती? जमीन किती आहे 2 एकर तिची? आता किंमत किती आहे सध्या? काय माहित नाही सर मला तेवढं। बर मग आता तुम्ही 10 लाख रुपये त्यांना जे आहेत ते तुम्ही कर्ज घेतलं बरोबर, हाँ आणि ते 10 लाखाच्या पोटी त्यांनी 2 एकर जमीन तुमची नावावर करून, नावावर केली नाही ना अजून? केली ना सर, नाव केली। अच्छा नावावर, म्हणजे सह्या तुमच्या वडिलांनी केल्या? हाँ असं ते काय ओके म्हणले, घ्या म्हणले तुम्हाला लग्न मुलाचा चांगला आहे म्हणले मुलगा हे, आणि तुम्ही म्हणले पैसे देतो म्हणले मी तुम्हाला। तर ते म्हणले बर आधी ठीक आहे म्हणले राहू द्या मुलीचं लग्न हे, आणि पुन्हा नंतर म्हणले तुमची जो 2 एकर जमीन नावची द्या ना करून, नाही तर मग पैसे हे करा द्या आमचे आमचे परत। मग अचानक वडील कुठून पैसे आणते। हाँ, म्हणजे आता त्यांनी तुम्ही जे पैसे 10 लाख घेतले ते मागतायत ते बरोबर? हाँ नाही म्हणजे तुम सर मग ते दिलेत पैसे आम्ही, फक्त जमिनीची रजिस्ट्री सोडून देत नाहीत आम्हाला परत। पण 10 लाख तुम्ही परत केले ते ना, हाँ परत केलेत, 1 महिना झालं। पूर्ण पैसे परत केले 10 लाख? हाँ 10 लाख रुपये परत केलेत, कारण माझं इकडं वाटोळं केलं त्यांनी। मी आता शिकलेली असून मी घरी, मला काय करावं म्हणूनच कळना झालंय। म्हणून मग आम्ही काय करणार आहेत, आत्महत्येशिवाय पर्याय काय आमच्याकडे। बरं मी ठीक आहे, आता तुमचं ते मी बघतो, त्याचं नाव काय ज्याच्याकडून पैसे तुम्ही घेतले तो? मारुती लिंबाजी वाघमारे। मारुती? हाँ लिंबाजी वाघमारे, आणि त्यांच्या हाँ मुलाच्या नावानं जमीन केलेली आहे ह्यांनी, गणेश मारुती वाघमारे। मारुती लिंबाजी वाघमारे आणि गणेश मारुती वाघमारे बरोबर? हाँ बरं, त्याचा नंबर तुमच्याकडे आहे? फोन नंबर? हो आहे। हा एक मिनिट, यांना द्या सगळा, आणि हाँ ते ऍड्रेस नीट लिहून द्या ना। हा हाँ आणि तुम्ही काळजी करू नका, मी बघतो काय करायचं। सर मी पण शिकलेली आहे, पण मी पण घरी बसून आहे, काय करावं, माझ्याकडे पर्याय ठीक काय। आहे ठीक आहे, बघू, तुम्ही पहिले नीट माहिती द्या मग आपण मार्ग काढू त्यात। हा हा मार्ग मार्ग काढू। ओके हे हो ना तुमचे तर। माहिती द्या, हो चालते चालते। एक मिनिट, त्याचा नंबर द्या, त्याचा ऍड्रेस द्या, तो कुठलं गाव आहे ते, त्याचा तालुका जिल्हा, तुमच्याच गावातला आहे का तो? हाँ आमच्याच हा मग गावातले। द्या डिटेल द्या, हो ना मग मी काय करायचं आता सर। तुम्ही ते डिटेल पहिले द्या ना, तुम्हाला सांगतोय ते काम पहिले करा, हाँ त्यातून मार्ग आपण काढू। हा बरं चालते। ठीक आहे, हाँ घेतो। हेलो, हाँ हा मॅडम, त्या समोरच्या माणसाचं नाव सांगा मला। मारुती लिंबाजी हाँ वाघ मारे। वाघमारे, आणि दुसरा? गणेश मारुती, हेलो गणेश मारुती वाघमारे। हेलो 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 हेलो, हाँ हेलो हेलो बोलो, हाँ हाँ बोलो ना। गणेश मारुती वाघमारे, मारुती त्यांचा नंबर काय नाव आहे। कोणाचा नंबर आहे? मोबाईल नंबर? हॅलो, त्यांचा नंबर सेंड करू का सर। हॅलो मोबाईल नंबर आहे का कोणाचा? हाँ ते वाघमारे मारुती नाही का, त्यांचा आहे द्या नंबर, द्या 95 95 27 60 60 21 21 89 89 हाँ
ओके ठीक आहे, तुम्हाला कॉन्टॅक्ट करू आम्ही परत, ठीक आहे. हां चालते चालते. ओके.